सर्व प्रकारच्या 3-चाकी आणि 4-चाकी वाहनांकरिता सीएनजी किट बसून मिळेल. सिद्धी रेट्रोफिटिंग सेंटर, सिद्धी पेट्रोल पंपा शेजारी, खरियेवाडी, ओरोस. शिवसेनेकडे नगराध्यक्ष पदासाठी चेहरा उरलेला नाहीये. आमची लढाई राष्ट्रवादीशी आहे, शिवसेनेशी राहिलेली नाही, असा टोला नगराध्यक्ष संजू परब यांनी लगावलाय. तर आमदार दीपक केसरकर हे जमिनीचे आंतरराष्ट्रीय दलाल असल्याचं ते म्हणाले. पाहूयात. दीपक केसरकर यांनी सांगितलं की आपण कोट्यवधीचा निधी दिला धास निर्मूलन आणि पाण्या निचरा करण्यासाठी. तर हे प्रशासनाचं पत्र आहे, त्याचा स्पष्ट उल्लेख आहे, 1 रुपयाचा निधी आला नाही आणि 4 वर्षात 2019-2020-2021 ह्याच्यात फक्त 30 लाख रुपये त्यांनी दिलेले आहे. त्यामुळे सावंतवाडी जनतेची ही व्यक्ती दिशाभूल करते. सावंतवाडी जनतेने पैसे घेऊन संजू परबला मतदान केलं असं जनतेवर आरोप करणारा हा पहिलाच आमदार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे सावंतवाडी संस्कृती होती किंवा सावंतवाडी लोकांच्या जो बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता इतर तालुक्यात, तो आज बदलला केसरकरांमुळे. आता सावंतवाडीतले लोकांना लोक म्हणतील की सावंतवाडी शहरात जनता ही पैसे घेऊन मतदान करते. तर या सावंतवाडी शहरातील जनतेला बदनाम करण्याचं काम हे केसरकर करत आहेत. त्यांना एवढी कळकळ होती सावंतवाडीत 1.5 वर्ष कोरोना कायदे गायब होते. ते साधा दोडामाचा रस्ता करू शकत नाही, पालकमंत्री असताना सुद्धा स्वतः. ते सावंतवाडी विकास काय करणार, 22 वर्षात काय केलं, किती लोकांना रोजगार दिला, 12 वर्षात 12 जणांना तरी रोजगार दिला का? त्याच्यामुळे सावंतवाडी जनतेने ओळखू नये. आणि जे मुख्यमंत्री नावं घेत आहेत धुळ्याच्या वगैरे, यांना प्रत्येक निवडणुकीत मी यांचा पराभव केलेला आहे. मधी पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, सावंतवाडी नगरपालिकेत मी स्वतः जिंकून आलो. त्याच्याशिवाय मागच्या मी 8 नगरसेवक काढले, यांचे 7 नगरसेवक आले. त्याच्यामुळे दीपक केसरकरांना मी पुरेसा आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री जी कोणाची गरज नाही आहे. भविष्यात सुद्धा त्यांना येणाऱ्या निवडणुकीत आम्ही त्यांना पुरून उरू आणि त्यात आघाडी करण्याची भाषा करतात. त्यांच्याकडे पर्याय नाही, त्यांच्याकडे सगळे म्हातारे आहेत, त्यांचं वय 70 झालेलं आहे, त्यांना धड बोलता सुद्धा येत नाही. किंवा तरुणांना गोळा करतात, तरुणांना पहिला रोजगार द्या आणि नंतर त्यांना राजकारणात बोलवा. एक तरी व्यक्ती दीपक केसरकर राजकारणात मोठी केली का, त्याचं कुटुंब सावरलं का, एक उदाहरण द्या. त्याच्यामुळे दीपक केसरकर अशी भाषा करू नये. आंतरराष्ट्रीय दलाल आहे, त्याच्यामुळे त्याची अशी ओळख आहे की आंतरराष्ट्रीय दलाल म्हणून. त्याच्यामुळे तिने उगाच नसते बांधणी न करता, सावंतवाडी जनतेची बदनामी न करता त्यांनी निवडणूक लढवावी. आणि आमची लढाई आता राष्ट्रवादी बरोबर आहे, शिवसेनेबरोबर अजिबात नाही. कारण शिवसेना शिल्लक राहिलेली नाही आहे शहरात. निश्चितपणे राष्ट्रवादीची ताकद या शहरात आहे आणि त्यांची लढाई आमच्याबरोबर निश्चितपणे आहे. स्वतः जमिनीचा दलाल म्हणून तुला टक्केवारी माहिती आहे, कुठे किती घेतात, 2% घेतात हे मला माहिती नाही. पण त्यांना माहिती आहे MTDC भ्रष्टाचार असू दे, दलाली असू दे, दलाली सुद्धा 2% देतात. इथं दोन्ही त्यांना 2-3% बरोबर माहिती आहेत. त्याच्यामुळे त्याने स्वतःवरनं दुसऱ्यावर आरोप करायला सोपं माहिती असल्यामुळे 4 महिने झाले चौकशी मध्ये येऊन गेली, अजून रिपोर्ट बाहेर आला नाहीये, कामच झालं नाहीये, भ्रष्टाचारच झालाय. तो बिचारा तहसीलदार काय करणार? आणि तहसीलदार तुम्हाला माहिती आहे किती निकटवर्ती आहेत ते दीपक केसरकरांचे. त्याच्यामुळे त्यांच्यावर जो रिपोर्ट तो कसा आहे करणार? आता करतील सुद्धा रिपोर्ट त्याच्यात भ्रष्टाचार झाला नाही. चेहरा आमच्याकडे भरपूर आहे. जो जो चेहरा आहे तो आमचे नेते नारायण राणे साहेब, रवींद्र साहेब, चव्हाण साहेब आमचा चेहरा डिक्लेअर करतील. तो माझा अधिकार नाही आहे, दोघे डिक्लेअर होते. नितेश राणे हे महाराष्ट्राचे नेते आहेत आणि ज्या ठिकाणी अन्याय होतो जनतेला तिथं धाव घेणं त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे ते तिथं गेले, केसरकरांचा पडदा फाश केला म्हणून ते चिडलेले आहेत. आणि फोटो दाखवले ते काय कणकोली मतदारसंघात नाही, ते सावंत तालुक्यातील आहे. की त्यांनी काप्रोप काही करू दे, यावेळी त्यांचा पराभव निश्चित आहे. आणि मी आज तुम्हाला सांगतो, त्यांनी आघाडी करून जरी लढले आणि आघाडी करून नाही जरी लढले, त्यांना एक लक्षात घ्या, त्यांना इतर पक्षाची गरज लागते. कारण स्वतःची ताकद उरलेली नाहीये, म्हणून त्याला काँग्रेस लागतं, राष्ट्रवादी, आम्हाला कोण लागत नाही. वन मॅन शो. सावंतवाडी जनतेवर त्यांनी आरोप केल्याचा तुम्ही म्हणताय, नेमकं काय प्रकार आहे? आरोप केले तुम्ही होता समोर, तुमच्या समोरच आरोप केलेत की सावंतवाडी जनतेने पैसे घेऊन मतं घातले. सावंतवाडी जनतेने सांगले तर तुला सावंतवाडी जनता सांगणारे कोण आहे? तू काम दाखव, रोजगार द्या,
सावंतवाडी मुळात नैसर्गिकरित्या सुंदर आहे. सावंतवाडी तलाव दीपक केसरांनी बांधला का? सावंतवाडी राजवाडा दीपक केसरांनी बांधला का? सावंतवाडीचा नरेन डोंगर दीपक केसरांनी बांधला का? दीपक केसरांनी काय केलं? शिल्पग्राम निधी आणला गेला ते बंद, हेल्थ पार्क बंद, काय केलं काय? कोळगावचा दरवाजा दीपक केसरांनी बांधला काय? काय केलं? रघुनाथ मार्केट दीपक केसरांनी बांधलं काय? काय केलं काय सांगतो? मागच्या वर्षाला उतरले होते, प्रत्येक घरात दारोदारी फिरले, काय झालं? पराभव झाला. दीपक केसरकरांच्या विरोधात उभा राहायला संजू परब सक्षम आहे. मुख्यमंत्री व्हायचे वगैरे आणायची आम्हाला गरज नाही. आमचे नेते सक्षम आहे. आमच्या नेत्यांचा आम्हाला पाठबळ आहे. नेत्यांच्या जीवावर आणि त्यांच्या आदेशावर काम करणारे आम्ही मंडळी. पक्षकालामध्ये राणे साहेबांच्या माध्यमातून निवडणूक झाल्यानंतर आम्ही निश्चितपणे राणे साहेबांच्या माध्यमातून लक्ष घालू. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.